मागील अनेक वर्षांपासून वाढीव कामासाठीची वित्त परवानगी तसेच न्यायालयीन वादामुळे रखडलेल्या शहरातील विविध सरकारी कार्यालयासाठी बांधले जात असलेल्या प्रशासकीय भवनाच्या इमारतीचे बांधकाम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मार्चमध्ये या भवनाचे लोकार्पण केले जाणार आहे सध्या या इमारतीमधील विद्युतीकरण आणि सुतारकाम अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती पनवेलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली त्यामुळे मार्च महिन्यापासून तालुक्यातील सर्वसामान्यांना एकाच छताखाली सरकारी विविध विभागांच्या प्रशासकीय भवनातून सेवा मिळणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पनवेलच्या प्रशासकीय भवन बांधण्याचे काम सुरू आहे आत्तापर्यंत साडे दहा कोटी रुपये खर्च झाला असून अजूनही आठ कोटी रुपयांची खर्च होणे अपेक्षित आहे सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून बांधत असलेल्या या इमारतीमध्ये विविध सरकारी विभागांचे कामकाज चालणार आहे अनेक वर्षात फडके नाट्यगृहासमोरील तसेच कर्मवीर भाऊराव पाटील चौकासमोरील वर्दळ पुन्हा नवीन वर्षातील मार्च महिन्यापासून या परिसरात दिसणार आहे